नमस्कार, मराठी अपडेटच्या वतीने कैलासवासी डॉक्टर शंकररावजी चव्हाण साहेबांच्या जन्मशताब्दीनिमित्त जे काही हा उपक्रम चालवलेला आहे त्याला शुभेच्छा देण्यासाठी आज मी इथं आहे. खरोखरच मी स्वतःला भाग्यवान समजतो की मला विद्यार्थी दशेतच कैलासवासी शंकररावजी चव्हाण साहेबांसारख्या नेतृत्वाचंकडून काही शिकता आलं. तो काळ 1976 होता, त्यावेळेला अशोकरावजी चव्हाण आणि आम्ही एका कॉलेजमध्ये शिकत होतो आणि त्यावेळेला शंकररावजी हे मुख्यमंत्री होते. तसं राजकारणाबाबत त्यावेळेला अजिबात गंध नव्हता, परंतु मुख्यमंत्र्यांचा मुलगा आपल्या कॉलेजला आहे, आपल्या वर्गात आहे, ही गोष्टच आम्हाला सगळ्यांना खूप अप्रूप अशी वाटत होती. परंतु शंकररावजींचे आणि कुसुमताईंचे जे संस्कार अशोकरावजींवर होते त्याच्यामुळे अशोकरावजींनी कधीच असं दाखवून दिलं नाही की मी मुख्यमंत्र्यांचा मुलगा आहे म्हणून. आणि या संस्कारांमुळेच त्यांचे सगळे जे मित्र आहेत ते आमच्यासारखे मध्यमवर्गीयच मित्र आहेत. त्यांचे फार कमी मित्र असतील की फार मोठे श्रीमंत वगैरे, आमच्यासारखे मध्यमवर्गीयच मित्र म्हणून त्यांनी ठेवले आणि आम्ही त्यांच्यासोबत राहिलो. त्यावेळेला शंकररावजींबद्दल खूप आदरयुक्त भीती होती, उभ्या महाराष्ट्राला होती. त्यावेळेला त्यांना काही उपरोधाने किंवा काही प्रेमाने हेडमास्टर म्हणायचे, मुख्याध्यापक अशी उपमा त्यांना दिली गेली होती. परंतु त्यावेळेला ते हेडमास्टरप्रमाणे वागले, शिस्त लावली, म्हणूनच मला वाटतं महाराष्ट्रात एवढे मोठे मोठे प्रकल्प पाण्याचे होऊ शकले. शंकररावजी अशोकरावजींच्या जवळ जरी असलो तरी शंकररावजींशी बोलायला आम्हाला कधी संधी मिळायची नाही किंवा भीती वाटायची, एक आदरयुक्त भीती की एवढ्या मोठ्या माणसाची बोलायचं कसं. परंतु त्यांचं सगळं राजकीय जीवन जे आहे हे मी लांबून पाहिलं आणि ते आत्मसात करण्याचा प्रयत्न केला. खरं म्हणजे शंकररावजी अजून महाराष्ट्राला पुरेसे कळालेलेच नाही. त्यांचे इतके विविध पैलू आहेत त्यांच्या राजकीय जी कारकीर्द आहे त्याच्यामध्ये, इतके विविध पैलू आहेत की बोलायला बसलो तर तासनतास कमी पडतील. परंतु महाराष्ट्राला काही निवडक पैलूच त्यांचे माहिती असतील. जसे करून इरिगेशनसाठी जे त्यांनी महाराष्ट्रात जे केले, जे पाटबंधारे सगळीकडे महाराष्ट्रात जाळं त्यांनी विणलं आणि महाराष्ट्राचे जवळजवळ 35% जनता ही शंकररावजीने दिलेल्या पिण्या जे धरणं आहेत त्याच्यातून पाणी पितं, ही आज वस्तुस्थिती आहे, ही कोणाला नाकारता येत नाही. परंतु त्यावेळेला त्यांनी असा विचार केला नाही, मी केवळ अमुक विभागासाठीच करीन, तमुक विभागासाठीच करीन, अख्खा महाराष्ट्रासाठी मी काही जे काही करीन ते पूर्ण महाराष्ट्रासाठी झालं पाहिजे हा त्यांचा मूळ स्वभाव होता. ठीक आहे, मराठवाडा मागासलेला होता आणि मराठवाड्याला काहीतरी जास्तीचं द्यावं हे जेव्हा जेव्हा मराठवाडा किती मागासलेला आहे जेव्हा जेव्हा अभ्यास झाला त्याप्रमाणे द्यायचा त्यांनी प्रयत्न केलाच. परंतु महाराष्ट्रामध्ये धरणांचं जाळं जे ज्यांचे विणलं ते खरोखरच त्यांच्या कार्याची प्रमुख आणि मुख्य अशी ओळख आहे हे आपले आपण सगळेच जाणतो. त्यांच्या ॲडमिनिस्ट्रेशनबद्दल बोललं गेलं, त्यांना हेडमास्टर ह्याच्यासाठी बोललं गेलं की त्यांचं ॲडमिनिस्ट्रेशन खूप छान होतं. मला आठवतं त्यांचे सेक्रेटरीज असो कोणी असो किंवा त्यांच्या मंत्रिमंडळातले 75 ते 77 तर एवढं मी मंत्रिमंडळ त्यांचं पाहिलं नाही, परंतु 86 ते 88 मुख्यमंत्री असताना त्यांच्या मंत्रिमंडळातले मंत्री कशाप्रकारे वचकून असायचे साहेबांना, एक आदरयुक्त भीती. कारण साहेब प्रत्येकाचं मूल्यमापन व्यवस्थित करायचे. मला अजूनही आठवतं 86 ते 88 दरम्यान कैलासवासी डॉक्टर श्रीकांत जिचकर जेव्हा अर्थमंत्री होते, अर्थराज्यमंत्री होते, त्यांनी विधान परिषदेमध्ये बजेट मांडत होते आणि साहेब आपल्या केबिनमध्ये बसले होते विधान भवनामध्ये. साहेबांनी सगळ्यांना थांबवलं आणि तो स्पीकर ऑन केला, थांबा म्हणले, श्रीकांत जिचकर बजेटवर बोलत आहेत. म्हणजे एवढं आपल्या मंत्र्यांना
ते म्हणजे किंमत द्यायचे इतकं त्यांच्या बोलण्यावर ते त्यांचं लक्ष असायचं, कोण काय बोलतं आहे, कसं वागतंय आणि खरंच महाराष्ट्राला त्याचा किती उपयोग होतो आहे. हे अशा प्रकारचे शंकररावजी 75 ते 77 आणि 86 ते 88 मुख्यमंत्री म्हणून आपण पाहिले. मी अनेक वेळेला पाहिलं की आजचा राजकारण आणि त्यावेळेचं राजकारण हे नक्कीच वेगळं आहे, परंतु त्यावेळेला शंकररावजींनी कधीही अधिकारी कोण असावा, जिल्ह्यात कलेक्टर कोण असावा, एस पी कोण असावा, ह्याकरता कधीच पाठपुरावा केला नाही. जो कोण येईल त्याच्याकडून जास्तीत जास्त चांगलं काम कसं करून घ्यायचं ह्याच्यातच आपले नेतृत्व आहे, ह्याच्यावर त्यांचं ठाम मत होतं. आणि म्हणून नांदेडमध्ये जेवढे जेवढे अधिकारी आले अतिशय चांगलं काम त्यांनी शंकररावजींनी त्यावेळेला करून घेतले. आणि म्हणून त्यांच्याबरोबर असणारे अनेक अधिकारी अत्युच्च पदावर पोहोचले, मग कोणी चीफ सेक्रेटरी झाले, कोणी डी जी झाले. ह्याचं कारणच एक होतं की शंकररावजींनी त्यांना असं चांगल्या तऱ्हेने ग्रूम म्हणतात त्याला केलं, ते नांदेड जिल्ह्यामध्ये केलं. म्हणजे हा एक त्यांच्या स्वभावाचा पैलू होता की अधिकाऱ्यांकडून काम कसं करून घ्यायचं, नियमात बसून काम कार्यकर्त्याचं कसं करावं, जनतेचं कसं करावं, हे खरोखरच शंकररावजींकडून शिकण्यासारखं होतं. स्टेटमध्ये त्यांनी हे कामं केलीच, परंतु केंद्रात मंत्री असताना सुद्धा आपल्याला माहिती आहे आसाम करार असो, हा करार शंकररावजींच्या काळात झाला. जे अँड केची इलेक्शन लावणं जम्मू अँड काश्मीरचं, हे काम शंकररावजी चव्हाण साहेबांनी केलं. म्हणजे असे अनेक विविध पैलू त्यांच्या केंद्राच्या कारकिर्दीमधले सुद्धा आहेत जे अनेक लोकांना माहिती नाही. आणि म्हणून आम्ही त्यांच्या जन्मशताब्दीनिमित्त विविध वक्त्यांची व्याख्यानं दर महिन्यात ठेवली, परंतु गेल्या मार्चपासून कोविडमुळे आपल्याला ते करता आलं नाही, हे आम्ही आमचं दुर्दैव समजतो. परंतु हे जे 3-4 महिने गेलेले आहेत ते येणाऱ्या काळात आम्ही भरून काढू आणि खऱ्या अर्थाने शंकररावजींसारखं नेतृत्व आपल्याला आजच्या काळात असणं हे खरोखर आजच्या काळाची गरज आहे असं मला राहून राहून वाटतं. अनेक पैलू आहेत असे बोलण्यासारखे, परंतु एवढ्या छोट्या वेळामध्ये मी हे सगळं बोलू शकणार नाही. त्यांना फार कडक म्हणून म्हणले जायचे मुख्याध्यापक म्हणून, परंतु ते आतून अतिशय मृदू स्वभावाचे होते. मी त्यांना कुटुंबामध्ये नातवांसोबत नातवंडासोबत खेळताना पाहिलं, अतिशय त्यावेळेला असं वाटायचं की हेच ते शंकररावजी आहेत का जे मंत्रालयामध्ये एवढे कडक असतात. परंतु ते जिथे कडक असायचं तिथे कडकच असायचं आणि जिथे मृदू असायला पाहिजे तिथं मृदूच त्यांनी केलं आणि लोकं जोडलीसुद्धा. एखाद्यावर विश्वास टाकला की मग संपूर्ण विश्वास टाकायचा, सहसा विश्वास टाकायचा नाही, परंतु एकदा विश्वास बसला की मग त्या माणसाला फ्री हँड द्यायचा, हेही शंकररावजींच्या स्वभावाचा एक मूळ पैलू होता. आपल्याला आठवत असेल जेव्हा पद्मश्री शामरावजी कदम हे राज्यमंत्री होते, त्यावेळेला शंकररावजी चव्हाणसाहेब मुख्यमंत्री असताना सर्व नांदेडचा कारभार त्यांनी पद्मश्रींवर सोडला होता आणि इतका प्रचंड विश्वास त्यांचा पद्मश्रींवर होता. सांगण्याचं तात्पर्य हेच आहे की राजकारणात माणसं जोडायचं काम हेही अतिशय चांगल्या तऱ्हेने शंकररावजींनी केलं आणि त्यातून नांदेड जिल्ह्याचा विकास इरिगेशनच्या दृष्टिकोनातून असो किंवा इतर कुठल्याही दृष्टिकोनात असो हा शंकररावजींनी घडवून आणला. आणि म्हणून असे शंकररावजी आज आम्ही शारदाभवन शिक्षण संस्थेच्या आवारात त्यांचं मेमोरियल केलेलं आहे. त्या मेमोरियलमध्ये मला वाटतं आपल्या प्रत्येकानी भेट देणं गरजेचं आहे. कशा प्रकारे शंकररावजींनी आपली कारकीर्द केली, कशा प्रकारे त्यांनी केंद्रात विविध खाती सांभाळताना, राज्यात मुख्यमंत्रीपद सांभाळताना, राज्याचे 12 वर्षे ते पाटबंधारे मंत्री होते ते कशा पद्धतीने सांभाळलं, जायकवाडी प्रकल्प त्याच्यावर वीज उत्पन्न करणं, ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत या खरोखरच स्वप्नवत वाटणाऱ्या या गोष्टी या त्या काळात झाल्या. आज तरी विज्ञान खूप पुढे गेलेलं आहे, परंतु त्यावेळेला एवढं पुढे गेलेलं नव्हतं आणि म्हणूनच शंकररावजींसारखे नेते ह्या महाराष्ट्रात झाले ह्याचा खरोखरच आम्हाला सगळ्यांनाच अभिमान आहे. खास करून ते नांदेडचे, त्यांची कर्मभूमी नांदेड असल्यामुळे नांदेडचं नाव त्यांनी खूप मोठ्या स्तरावर नेऊन ठेवलं आणि अशा शंकररावजींना मी खरोखरच मनापासून श्रद्धांजली वाहतो, आदरांजली वाहतो आणि त्यांच्या कार्याची जी एक चुणूक त्यांनी जी दाखवली
एवढ्या वर्ष राजकारणात राहूनसुद्धा निष्कलंक ते राहू शकले हाही एक फार मोठा पैलू त्यांच्या राजकारणाचा आहे. त्यामुळे अशा निष्कलंक राजकारणी आज खरोखरच भारताची जनता पाहू इच्छिते. परत की असे अनेक राजकारणी व्हावेत, शंकररावजींकडून ही प्रेरणा आम्हाला सतत मिळत राहो, अशोकरावजींच्या रूपात मिळत राहो, अशोकरावजींना त्यांच्याकडून प्रेरणा मिळत राहो, आम्हा सगळ्यांनाच नांदेडकरांना त्यांची प्रेरणा मिळत राहो अशीच ईश्वरचरणी प्रार्थना करतो. आणि मराठी अपडेटच्या या कार्यक्रमाला माझ्या संपूर्ण शुभेच्छा देतो.